नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मध्यंतरी पुण्यामध्ये आले होते. भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन होतं त्यानिमित्ताने, आणि त्यावेळेला त्यांनी महाविकास आघाडीतल्या पक्षांवर, नेत्यांवर सडेतोड अशी टीका केली. त्याच्यात उद्धव ठाकरेंना औरंगजेब फॅनक्लबचे ते प्रमुख आहेत अशा पद्धतीने त्यांनी उपमा दिली. तर शरद पवारांवर सुद्धा त्यांनी टीका केली आणि ते सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत किंवा सूत्रधार आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्यांनी केलं. आता हे केल्यानंतर ही टीका जी आहे ती महाविकास आघाडीतल्या या नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षांना झोंबलेली आहे. आणि स्वाभाविकच कुठल्याही असे आरोप प्रत्यारोप होत असतात त्यावेळेला एखादा आरोप केला जातो त्यावर किंवा टीका केली जाते त्यावर लगेच प्रत्युत्तर दिलं जातं. उद्धव ठाकरेंवरही जी टीका झाली त्यावर त्यांच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी टीका केली अमित शाहांवर, तसंच शरद पवारांनी टीका केली. आणि या दोघांच्या टीकेमधलं साम्य हे होतं की दोघांनी अमित शाहांना तडीपार असं म्हटलं. आता सोशल मीडियावर आपण अमित शाहांवर टीका करणारे असे अनेक समर्थक असतील किंवा अन्य कोणी असतील ते अशा पद्धतीची टीका करताना आपण पाहत असतो. कोणी काही त्याबद्दल बोलायचं म्हटलं की लगेच तडीपार ही उपमा देऊन सगळे मोकळे होतात. त्याच्यावर अनेक जण मग लाईक करतात किंवा त्याच्यावर जे काही प्रतिक्रिया द्यायची ती देतात. म्हणजे त्या ठिकाणी सोशल मीडियावर अशा पद्धतीने बोलणं कुठल्याही नेत्याला आपली काय योग्यता आहे योग्यता नाही आहे हे काही न पाहता आपल्या लिहिण्याची मुभा मिळालेली आहे. आपलं ट्विटर अकाउंट आहे, आपलं फेसबुक अकाउंट आहे, त्यामुळे आपण कोणालाही काही बोलू शकतो, लिहू शकतो. आपली भलेही तेवढी योग्यता नसेल, आपलं त्या क्षेत्रातलं काय काम नसेल, पण आपण काही बोलण्यासाठी आपल्याला पूर्णपणे मुभा आहे, स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे लक्षात घेऊन तशा पद्धतीने टीका केली जाते. पण ते सोशल मीडियावरचं वेगळं. जेव्हा राजकीय नेत्यांमध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या तोडीचा जो नेता असतो त्याच्यावर तशाच पद्धतीचे आरोप अपेक्षित असतात. अमित शहांनी जी टीका केली ती शरद पवारांवर पहिल्यांदाच कोणी टीका केलेली नाही. म्हणजे शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत हा कदाचित शब्द वेगळा वापरला असेल, पण शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी अनेकांनी केलेले आहेत. भाजपनेच नव्हे, मनसेने सुद्धा केलेले आहे, उद्धव ठाकरेंनी केलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंनी केलेले आहेत. हे आरोप वारंवार झालेले, त्यामुळे पहिल्यांदाच काहीतरी असा कोणीतरी आरोप केला आणि शरद पवारांना भ्रष्टाचारी म्हटलं असं झालेलं नाही. त्याच्या आधीसुद्धा अगदी काही वर्षांपूर्वी आपण पाहिलेलं आहे की गोरा खैरनार यांनी सुद्धा आरोप केले होते शरद पवारांवर. आपण त्यांच्याविरुद्ध ट्रकभर पुरावे दिवस असं ते म्हणाले होते. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे शरद पवारांसाठी. मग त्यामुळे अमित शाह यांच्यासारख्या त्यांच्यात तोडीचा नेता आहे अमित शाह. काही जण म्हणतील नाही शरद पवार हे दिग्गज आहेत, पण तरी देखील आज एका गृहमंत्र्यांनी जर टीका केली असेल तर तुम्ही त्यांच्यावर प्रत्युत्तर देताना, त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना, प्रत्यारोप करताना तुम्ही त्या तोडीचं काहीतरी वक्तव्य करायला पाहिजे. पण शरद पवार जे म्हणत आहेत की एक तडीपार व्यक्ती जी आहे ती आज गृहमंत्री बनलेली आहे, जेव्हा समोर बसलेले लोक टाळ्या वाजवतात, हसतात, शिट्या वाजवतात, शरद पवारही त्याच्यामध्ये रंगून जातात की आपण काहीतरी असं वाक्य बोललो की ज्याच्यामुळे समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे, श्रोते आहेत, आपले चाहते आहेत, हे खुश झाले. म्हणजे आपण काहीतरी निश्चितपणे मोठं वाक्य बोललेलं आहोत. पण हे वाक्य जे आहे सोशल मीडियावर अनेक पडीक लोक बोलत असतात रोज. त्यांच्या दृष्टीने अमित शहांना काय, नरेंद्र मोदींना काय, फडणवीसांना काय, किंवा अगदी शरद पवारांनाही बोलणारे लोक असतील ते असे पडीक लोक अनेक असतात. त्यांची योग्यताही नसते बोलण्याची आणि त्यांना कोणी अडवणारही नसतं. त्यामुळे त्यांच्या पातळीवर जाऊन, त्यांच्या लेवलला जाऊन बोलणं एखाद्या मोठ्या नेत्याने हे योग्य ठरत नाही. आता शरद पवारांसारख्या नेत्यांना आपण कोण सल्ले देऊ शकत नाही, पण जेव्हा ते तडीपार व्यक्ती आज गृहमंत्री बनलेला आहे असं म्हणतात तेव्हा त्यांना हे माहिती आहे की
अमित शहांवर जी तडीपारीची कारवाई झाली त्यानंतर 2014 मध्ये ते निर्दोष सुटलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणातून. ते काही जामिनीवर नाही आहेत आणि त्यामुळे ते प्रकरण संपलेलं आहे. तरी देखील ते तडीपार आहेत आणि ते गृहमंत्री बनलेले आहेत असं जेव्हा विधान ते करतात, ते विधान करत असताना आपोआपच त्यांचं वक्तव्य या सोशल मीडियावरच्या पडीक लोकांच्या लेवलला येऊन बसतं, त्यांच्या पंक्तीत ते वक्तव्य बसून जातं. ती अपेक्षा शरद पवारांकडून कोणालाच नाहीये. शरद पवार एवढे ज्येष्ठ नेते आहेत, ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्रातले दिग्गज नेते म्हटले जातात, एकेकाळी पंतप्रधान पदाचे दावेदार म्हटलं जात होतं. ते नेते जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांच्या टीकेतून तेवढ्या तोडीची टीका असली पाहिजे, तेवढ्या तोडीचा आरोप झाला पाहिजे अशी अपेक्षा असते. तो राजकीय आरोप असेल भलेही त्याच्यामध्ये काही तथ्य नसेल, पण तो त्या तोडीचा आरोप पाहिजे तर त्याला अर्थ असतो. सुषमा अंधारी अमित शहांना तडीपार म्हणतात. आता सुषमा अंधारींची योग्यता नाहीच आहे. अमित शहांवर त्या टीका करू शकतात, अमित शहा काही त्याला उत्तर देणार नाहीत. अमित शहांनी सुद्धा जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी काय सुषमा अंधारींवर टीका केली नाही, कारण सुषमा अंधारी या प्रवक्त्या आहेत, उपनेत्या आहेत, त्यांची तेवढी योग्यता नाही की त्यांच्यावर अमित शहांनी टीका करावी. त्यांनी टीका उद्धव ठाकरेंवर केली, त्यांनी टीका शरद पवारांवर केली. तेव्हा ती टीका करत असताना उद्धव ठाकरे उद्या अमित शहांवर काही टीका करतील तेव्हा ती टीका ही उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या तोडीची अशी टीका केली पाहिजे. ती जर सोशल मीडियावरची टीका केली किंवा सुषमा अंधारे जे बोलतात तीच टीका उद्धव ठाकरे करायला लागले तर त्यातून त्या व्यक्तीची, त्या राजकीय नेत्याची प्रतिष्ठा जी आहे ती घसरत जाते. त्याच्यामध्ये त्या सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या व्यक्तीमध्ये आणि त्या नेत्यामध्ये मग काहीच फरक उरत नाही. सुषमा अंधारे जे त्या आत्ता अमित शहांवर बोलल्या असल्या पण त्या ज्या पक्षात आहेत त्या उद्धव ठाकरेंनाही त्या काहीतरी बोललेल्या आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरेंना बोललेले आहेत, एवढंच नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंवरही त्यांनी कठोर टीका केलेली, देवी देवतांचा अपमान त्यांनी केलेला आहे. पण त्यांनी अमित शहांवर टीका करणं आणि त्याच तोडीची टीका शरद पवारांनी करणं यातून या दोन नेत्यांमध्ये फरक आहे की नाही असा प्रश्न मनावर निर्माण होतो. देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा शरीरावरून अनेक वेळेला टीका केली, तसे करणारे सोशल मीडियावर प्रचंड लोक आहेत. त्यांची काही तेवढी योग्यता नाही पण ते ठीक आहे, त्यांना मुभा आहे म्हणून ते काही लिहितात. पण तशीच टीका उद्धव ठाकरे सुद्धा करतात. उद्धव ठाकरेंनी अशी भाषणामधनं फडणवीसांवर शरीरावरून टीका केलेली आहे, शरीराच्या आकारावरनं टीका केलेली आहे. त्यातून उद्धव ठाकरेंची ती वक्तव्य जी आहेत ती आणि सोशल मीडियावर असे व्यक्त होणारे व्यक्ती यांच्यातली यांच्यात फरकच राहत नाही. एकाच पातळीवर ते येऊन बसतात, एकाच पंक्तीमध्ये स्थान मिळवतात. त्यामुळे शरद पवारांनी हे जे वक्तव्य केलं अमित शहांच्या बाबत ते त्यांनी भ्रष्टाचारासंदर्भात काही केलं असतं, धोरणासंदर्भात केलं असतं, गृहमंत्री म्हणून त्यांचं काही अपयश दाखवण्याचा प्रयत्न केला असतं, आता गोष्ट वेगळी होती. पण ते सुद्धा हेच म्हणतात जे तथ्य नाहीये, जे स्पष्टपणे कोर्टाने सांगितले की ते निर्दोष मुक्त आहेत त्या प्रकरणामधून. पण तडीपार मुख्यमंत्री आज गृहमंत्री झाला असं म्हणताना ते निर्दोष ठरलेले आहेत हे पवार विसरलेले आहेत का? ते विसरलेले नसतील ते, पण त्यांनाही अशा टाळ्या मिळवाव्याशा वाटतात, त्यांनाही अशा शिट्या मिळवाव्याशा वाटतात. आणि त्यातून मग सुषमा अंधारे आणि शरद पवार यांच्यात काय फरक राहिलाय का असा प्रश्न निर्माण होतो. तो शरद पवारांनी त्या लेवलला जाणं हे निश्चितपणे योग्य नाही असं कोणत्याही या संदर्भातलं राजकीय जे काही अभ्यास करतात, विश्लेषण करतात यांचं मत असेल. बाकी टीका तुम्ही करू शकता पण सुषमा अंधारेंप्रमाणेच आपण टीका करायची किंवा सोशल मीडियावर कोणी पडीक असलेल्या व्यक्तीप्रमाणे टीका करायची तर त्यातून आपली प्रतिष्ठा ही खाली घसरते आणि आपण सुद्धा त्यांच्या पंक्तीत स्थान मिळवतो हे त्यातून दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.